नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो महापारेषण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महाट्रान्स्को इथे आय टी आयच्या पंचवीसशे त्रेचाळीस पोस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे तर त्यापैकी एक एक एकोणीसशे तीन जागा या फ्रेशर आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याचप्रमाणे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी निघून आलेली आहे ती म्हणजे काय महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित टोटल इथे तुम्हाला पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे पाहायला मिळत आहे आणि इलेक्ट्रिशन आणि वायर म्हणजे विद्यार्थी इथे इलिजिबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमचं महापारेशन किंवा महावितरण इथे सिलेक्शन व्हावं म्हणून आपण एक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्या सिरीजचं नाव आहे सिलेक्शन वाली सिरीज तर सिलेक्शनवाली सिरीजचे क्लासेस आपल्या युट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि तिथे बरेचसे क्वेश्चन्स आपण क्वालिटीवाले घेतलेले आहे आता ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्यूशन हे टॉपिक आपलं तिथे सुरू आहे मित्रांनो महावितरण आणि महापारेशनमध्ये भरपूर मुलांची डिमांड होती की प्रश्न सर मराठीमध्ये द्यावा म्हणून म्हणून आपण तुमच्यासाठी मिक्स्ड एम सी क्यू आणलेले आहे आणि मिक्स्ड एम सी क्यूची सिरीज स्टार्ट केलेली आहे तर आजचा सराव प्रश्न संचा भाग चौथा आहे तीन भाग या अगोदर झालेले आहे तुम्ही नसेल बघितले एकदा जाऊन आपल्या वरती सुद्धा बघा याचीसुद्धा प्लेलिस्ट तुम्हाला मराठीचे क्वेश्चनची प्लेलिस्टसुद्धा आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल यामध्ये प्रश्न फक्त तुम्हाला मराठी भाषेमध्येच मिळणार आहे त्या व्यतिरिक्त तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आत्ताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल ऐकॉन जी घंटी असते ना तिला सुद्धा प्रेस करून द्यायची याच्यामुळे काय होईल येणारे सर्व क्लास लिंक नोटिफिकेशन कुठल्याही प्रकारची जाहिरात स्टेट गव्हर्नमेंट जॉब सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आपण आपल्या चॅनलच्या आधारे तुमच्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न करीत असतो तर सुरू करूया आपण आजचा क्लास तर त्या अगोदर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जॉईन नसेल झाला तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही आला टेलिग्राम चॅनलवरती जॉईन व्हायचं आहे सुरू करूया आपण आजचा क्लास तर क्लास सुरू करण्याच्या अगोदर नेहमी तुमच्यासाठी मोटिवेशनल कोर्स आणत असतो याच्यामुळे काय होते तुमच्यामध्ये एनर्जी निर्माण असत राहते आणि एनर्जी निर्माण होते आणि ती एनर्जी बड कायमची राहावी म्हणून तुमच्यासाठी मोटिवेशनल कोर्स आणत असतो काय आहे आजचा मोटिवेशनल कोर्स बघा तुमचे जीवन तुमचे जीवन हे या गोष्टीवर बनते की तुम्ही आज काय करत आहात तुमचे जीवन हे या गोष्टीवर बनते की तुम्ही आज काय करत आहात या गोष्टीवर नाही की तुम्ही उद्या काय करणार आहात काय सुंदर लाईन लिहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जे जीवन आहे ना ते आज तुम्ही अभ्यास करता की नाही करत या गोष्टीवर बनणार आहे कारण तुमचं जीवन उद्या काय करणार आहात तुम्ही या गोष्टीवर बनणार नाही आहे म्हणून जे करायचं आहे ते आज करायचं आहे आत्ता करायचं आहे आत्ताच ठरवा ब कारण असं समजलं आहे की महापारेशनची एक्झाम डेट सव्वीस आणि सत्तावीस तारखेला तुमची महापारेशनची एक्झाम डेट आहे पंधरा हजार पोरं प्रत्येक शिपला असणार आहे म्हणजे पंधरा तारीख पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्ही नव्वद म्हणजे नव्वद हजार पोराची परीक्षा होणार आहे म्हणजे एक लाख फॉर्म आले असं असं पकडू पण डबल टिबल आहे त्याच्यामुळे आपण पन्नास ते साठ हजारच फॉर्म आलेले आहे फक्त एवढे कमी फॉर्म त्याच्यामुळे कट ऑफ मात्र एकदम कमी लागणार आहे तर कट ऑफवर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेऊन येऊ महापारेषणबद्दल ओके त्या व्यतिरिक्त जेवढेही वायर म्हणजे आणि इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा क्लास अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर ओ हा आय होप तुम्हाला हा मोटिवेशनल कोर्स समजला असेल तर सुरू करूया आपण आजचा क्लास पहिला प्रश्न तुमच्या समोर घेऊन येतो प्रश्न मराठीमध्ये आहे आणि वाटलंच तर मी इंग्रजीवाल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करेल तर प्रश्न काय म्हणतो रस्त्यावरील दिव्यातील जे बल्ब बसतात सर्व जोडलेले असतात म्हणजे रस्त्यावरील जे दिवे असते किंवा रस्त्यावरील स्ट्रीट लाईट रस, स्ट्रीट लाईट जे असतात ते क कसे जोडलेले असतात समांतर म्हणजे पॅरल ऑप्शन ए बघा ऑप्शन बी बघा मालिका म्हणजे सिरीजमध्ये ऑप्शन सी बघा मा मालिका समांतर म्हणजे सिरीज पॅरलमध्ये ऑप्शन डी बघा शेवटपर्यंत तर विद्यार्थी मित्रांनो रस्त्यावरील जे बल्ब असतात रस्त्यावरील बल्ब किंवा स्ट्रीट लाईट रस्ता म्हणजे स्ट्रीट आणि बल्ब म्हणजे लाईट जे स्ट्रीट लाईट असतात हे कसे जोडले असतात तर रस्त्यावरील जे बल्ब असतात हे समांतर म्हणजे पॅरल मध्ये जोडलेले असतात कसे जोडलेले असतात पॅरल मध्ये जोडलेले असतात सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा विजेचा उत्तम वाहक कोणता आहे वाहक म्हणण्यापेक्षा इथं सुवाहक लिहिलं तर बरंच होईल विजेचा म्हणजे विच इज द बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी तर विजेचा उत्तम सुवाहक कोणता आहे ऑप्शन ए बघा लोह म्हणजे आयरन ऑप्शन बी बघा चांदी म्हणजे सिल्वर ऑप्शन सी का तांबे म्हणजे कॉपर ऑप्शन डी कार्बन तर विजेचा सुवाहक कोणता आहे सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर चांदी म्हणजे सिल्वर हे विजेचे सुवाहक आहे किंवा उत्तम वाहक आहे ओके सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर चला तिसरा प्रश्न बघा चुंबक आकर्षित होत नाही अत्यंत हा महत्वाचा प्रश्न आहे की चुंबक कोणाकडे आकर्षित होत नाही मग ऑप्शन हे बघा कोबाल्ट ऑप्शन बी बघा निकेल ऑप्शन सी बघा तांबे म्हणजे कॉपर ऑप्शन डी बघा लोह लोह म्हणजे आयरन तर चुंबक कोणाकडे आकर्षित होत नाही तर चुंबक कॉपरकडे आकर्षित होत नाही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मॅग्नेट हे कॉपरकडे आकर्षित होत नाही ऑप्शन सी विल बी योर राईट आन्सर कॉपर विल बी युअर राईट आन्सर चला चौथा प्रश्न बघा बलाच्या चुंबकीय रेषांची दिशा आहे बलाच्या म्हणजे जो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स असते म्हणजे ह्या हे मॅग्नेट झालं ओके याच्यातून ज्या मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स निघतात तर त्या कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेकडे निघतात ओके तर ऑप्शन ए बघा दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापासून म्हणजे नॉर्थ पोल टू साऊथ पोल सॉरी साऊथ पोल टू नॉर्थ पोल ऑप्शन बी बघा नॉर्थ पोल टू साऊथ पोल म्हणजे उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ऑप्शन सी बघा चुंबकाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ऑप्शन डी बघा वरीलपैकी काहीही नाही तर विद्यार्थी मित्रांनो मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हे जर मॅग्नेट असे इथे यन पोल असते इथे यस पोल असते तर कधी पण यन पोलकडून यस पोलकडे जात असते कुठून यन पोलकडून यस कडे म्हणून ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत मॅग्नेटिक लाईन्स वाहत असतात ओके चला चार प्रश्न झाले पाचवा प्रश्न बघा डी सी मोटरच्या मागचा ईएमएफ मागचा म्हणजे बॅक ई एम एफ म्हटलं जाते त्याला कोणता ईएमएफ म्हटलं जाते बॅक ई एम एफ अचानक गायब झाला काय होईल बॅक एम एफ जर अचानक निग्ली निग्लेट झाला किंवा नल्ली फाय झाला म्हणजे अचानक जर गायब झाला मोटरचा बॅक ई एम एफ मागचा ई एम एफ म्हणण्यापेक्षा बॅक ई एम एफ म्हणता येईल तो बॅक ई एम एफ जो असतो तो जर गायब झाल्यास काय होईल ऑप्शन ए बघा मोटर थांबेल ऑप्शन बी बघा मोटर चालूच राहील ऑप्शन सी बघा आर्मेचर जडू शकते ऑप्शन डी बघा मोटर गोंगाटात चालेल तर विद्यार्थी मित्रांनो डी सी मोटरचा जो बॅक ई एम एफ असतो काय बॅक ई एम एफ हा जर सडनली वॅनिश वॅनिश म्हणजे नष्ट जर झाला सडनली तर काय होईल तर काय होईल ऑप्शन ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर काय होईल मोटर थांबेल मोटर स्टॉप होऊन जाईल मोटरच्या मागचा जर बॅक इम नष्ट झाला तर ओके चला पाच प्रश्न झाले सहावा प्रश्न बघा डीसी मशीन मध्ये अवशिष्ट चुंबकत्व असते डीसी मशीन म्हणजे डीसी जनरेटरी असू शकते आणि मोटरी असू शकते अवशिष्ट म्हणजे रेसिड्युअल रेसिड्युअल म्हणजे शिल्लकत्व रेसिड्युअल मॅग्नेटिझम चुंबकत्व म्हणजे मॅग्नेटिझम म्हणजे रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणजे शिल्लकत्व चुंबकत्व असते तर त्याच जो रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे असते त्याची रेंज किती असते ऑप्शन ए बघा दोन ते तीन तीन टक्क्यापर्यंत असते रेसिड्युअल मॅग्नेटिझम किंवा शिल्लकत्व चुंबकत्व ऑप्शन बी बघा दहा ते पंधरा टक्के ऑप्शन सी बघा वीस ते पंचवीस टक्के ऑप्शन डी बघा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के तर विद्यार्थी मित्रांनो डी सी मशीन मध्ये अवशिष्ट चुंबकत्व असते अवशिष्ट चुंबकत्वाचा क्रम किती असते तर रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे डी सी मशीन मध्ये असते दोन ते तीन पर्सेंट ओके सो ऑप्शन ए विल बी युअर राईट आन्सर गॉट इट चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया नेक्स्ट क्वेश्चनच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आज तुमच्यासाठी शेवटला दिवस आहे शेवटला दिवस का बरं कारण आजचा पेपर देण्यासाठी नाही तर मग आजचा पेपर तुमच्या हातून स्किप होण्याचे चान्सेस आहे तर एकदा सांगतो आहे की महापारेशनची डेट आलेली आहे सव्वीस सत्तावीस तारीख आलेली म्हणजे ऑफिशियल नाही आली म्हणजे असं मला कळलेलं आहे तर हे अंदाजे सांगतोय मी तर, तर आय बी पी एस पॅटर्ननुसार ज्याला सिलेक्शनवाले टेस्ट सिरीज द्यायची आहे त्यांनी महापारेशन आणि महावितरणमध्ये परीक्षेच्या आधी परीक्षा तुम्ही देऊ शकता आणि परीक्षेच्या आधी जर परीक्षा तुम्ही दिली ना एकदाची परीक्षा देऊन बघा विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला याचा ॲडव्हान्टेज मात्र नक्की परीक्षेमध्ये जाणार कारण जे परीक्षेच्या आधी परीक्षा देऊन जातात ना त्यांना माहित असते सराव होऊन गेलेला असतं तर सरावासाठी टेस्ट सिरीज घ्यावी लागते कारण मी सुद्धा एक्झाम दिलेल्या लावूनच टेस्ट सिरीजची तयारी करूनच परीक्षेमध्ये बसलेलो होतो ओके तर परीक्षेच्या आधी परीक्षा द्यायची आहे स्टडी टेक्निक सांगितल्या जाईल तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट गाईड सुद्धा केल्या जाईल ओके एकदा वेळापत्रक बघून घ्या सर्वांनी वेळापत्रक बघून घ्या आय बी पी एस आपलं वेळापत्रक आहे तर आजची दहा तारीख आहे दहा तारखेला पहिला पेपर तुम्हाला रात्री आठ वाजता मिळणार आहे तर आठ वाजेपर्यंत पुन्हा तुमच्यापाशी वेळ आहे टेस्ट सिरीज घेतली नसेल तर ती नक्की तुम्ही एकदा घेऊन घ्या तर आठ वाजेपर्यंत पुन्हा वेळ आहे वारंवार सांगतो आज घेऊन घ्या कारण पहिला पेपर स्किप होऊ शकतो मग तुम्ही जर दहा तारखेच्या नंतर घेतली अकराला बाराला तेराला तर तुम्हाला दुसरा पेपर मिळेल तर दुसऱ्यापासून म्हणजे पंधराचा पेरल वीसचा असं नाही की पहिला पेपर मिळणार नाही पहिलाही पेपर मिळेल परंतु त्याचं तुम्हाला सॉल्युशन त्याच्या व्यतिरिक्त तुमची रँकिंग हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार नाही तर हा तुमचा एक डिसएडव्हटेज होईल मग त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा तारखेपासून पुन्हा पेपर घेता येईल ओके तर पहिलाही पेपर मिळेल पण तो तुम तुमच्या व्हॉट्सअपवर तो तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतर आन्सर की आम्हाला प्रोव्हाइड करायची आहे आन्सर की म्हणजे जे तुम्ही आन्सर टिक ते पण त्यामुळे तुमची रँक वगैरे सांगता येणार नाही जे करायचं आहे तुम्ही आज रात्री आठ वाजेपर्यंत टेस्ट सिरीज विकत घेऊन तुमची रँकसुद्धा तुम्ही तपासू शकता ओके बरेचसे विद्यार्थी ज टेस्ट सिरीज विकत घेतली आहे आणि बरेचसे व्यक्ती विद्यार्थी त्या ग्रुपवर जॉईन झालेले आहेत एकदा नक्की तुम्ही जॉईन होऊन त्या ग्रुपवर किती विद्यार्थी बघून घ्या शायद जवळपास दोनशेच्या जवळपास विद्यार्थी झालेले आहेत ओके चला दहा जानेवारी Uh, पहिली टेस्ट आहे दुसरी प पंधरा जानेवारी तिसरी वीस जानेवारी प चौथी पंचवीस तीस पाच फरवरी दहा फरवरी पंधरा विचार करा विद्यार्थी मित्रांनो महापारिष महावित्रांनो पंधरा फरवरीपर्यंत जर तुमच्या टेस्ट जर अशा कंटिन्युअसली झाल्या तर तुमची अभ्यासाची पातळी किती वाढेल तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकदा पॅटर्न बघून घ्या पन्नास टेक्निकल प्रश्न चाळीस रिजनिंग वीस मॅथ्स आणि वीस मराठी टोटल एकशे तीस प्रश्न आहे ना टाईम मिळणार आहे तुम्हाला दोन तास म्हणजे एकशे वीस आणि तुम्हाला दहा तारखेच्या पेपरचे आन्सर की एक एका दिवसानंतर म्हणजे अकरा तारखेला प्रोवाईड केल्या जाणार आहे ओके चला हे बरीचशी माहिती होती तुम्हाला देण्यात आली आणि जर तुम्हाला जुडायचंच असेल आणि तुम्ही जर सिरियस असालच की नाही काही होऊन जाई मला एक्झाम क्रॅक करायची आहे मी खूप सिरियस आहे तर या नंबरवरती मॅसेज करायचा व्हॉट्सअप व्हॉट्सअप नंबरवरती एकदा पेन चेंज करतोय बघा एट फोर हा जो नंबर दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या नंबरवरती तुम्हाला मॅसेज करायचा आहे एट फोर एक मिनट एट फोर एट थ्री झिरो फोर झिरो नाईन फोर एट याच्यावर हाय म्हणून मेसेज करायचा आहे डी के सर ते व्हॉट्सअप ग्रुपवरती जुळलेलं आहे मी पण त्यामध्ये जुळलेलो हो, आहोत तुम्हाला बऱ्याचशा गो ॲडवांटेज तिथे मिळणार आहे तुम्ही माझ्याशी इंट्रॅक्ट होतो आहे येणार आहे मला प्रश्न तुम्ही विचारू शकता आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तिथे मी माझे हँड रिटन नोट्स तुम्हाला आज दहा तारीख आहे ना आज रात्री पेपर झाल्यानंतर तुम्हाला हँड रिटर्न नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करेल त्याच्या व्यक्त जेवढे शॉर्ट नोट्स असतात ते सुद्धा तुम्हाला प्रोवाईड करेल त्याच्या व्यक्त जेवढ्या यूट्यूबचे क्लासेस झाले त्याच्या डी सुद्धा तुम्हाला तिथे मिळतील व्हॉट्सअप ग्रुपचं नाव आहे आपल्या इलेक्ट्रिकल नॉलेज या इलेक्ट्रिकल नॉलेजच्या नावा नावानेच आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे एक महत्वाची बाब की बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे हा फक्त पेड स्टुडंटसाठीच आहे म्हणजे जे टेस्ट सिरीज परचेस करतील त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे तिथे दुसऱ्या कोणही विद्यार्थ्याला म्हणजे पेड पेड स्टुडंट म्हणजे जे सिरियस असतात ते पेड स्टुडंट असतात तर विद्यार्थी मित्रांनो हा अत्यंत गोल्डन चान्स तुमच्यासाठी आहे पाच हजार जागा या पाच हजार तीनशे आणि त्या किती दोन हजार पाचशे येतो गोल्डन चान्स आहे संधीचं सोनं करा आणि आपली एक जागा कन्फर्म करा चला सातव्या प्रश्नावर येऊया फक्त काय म्हणतो अत्यंत याला डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवा एकदा पेन चेंज करून घेतोय काय म्हणतोय प्रश्न फक्त प्रकाश बिंदूंना जोडणाऱ्या सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती भार जोडला जाऊ शकतो म्हणजे प्रकाश बिंदूंना म्हणजे लाइटिंग पॉइंटला कशाला लाइटिंग पॉइंटला जर तुम्हाला जोडायचं आहे तर लाइटिंग पॉइंटला जोडणाऱ्या सर्किटमध्ये लायटिंग पॉईंटना जोडणाऱ्या सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती लोड जोडला जाऊ शकतो किती लोड किती भार म्हणजे लोड जोडला जाऊ शकतो कोणत्या सर्किटमध्ये लायटिंग पॉईंटला ऑप्शन ए बघा पाचशे वॅट ऑप्शन बी बघा सातशे पन्नास वॅट ऑप्शन सी बघा आठशे वॅट ऑप्शन डी बघा एक हजार वॅट तर तुम्हाला प्रकाश बिंदूंना जर जोडणाऱ्या सर्किटमध्ये जास्तीत जास्त किती लोड जोडला जाऊ शकतो लायटिंग पॉईंटसाठी तर लायटिंग पॉईंटसाठी जास्तीत जास्त जो लोड जोडला जातो तो आहे ऑप्शन सी आठशे वॅट हा लोड जोडला जातो सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर ओके चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया आठवा प्रश्न या याला सुद्धा डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवा महत्वाचा प्रश्न आहे हा बघा काय म्हणतोय प्रश्न तेहत्तीस के वी ते सहासष्ट के वी पर्यंत वोल्टेज ट्रान्समिशनसाठी सर्वात योग्य केबल रिकामी जागा आहे रेंज बघा विद्यार्थी मित्रांनो काय आहे तेहतीस के वी टू सहासष्ट के वी तेहत्तीस के वी टू सहासष्ट साठी कोणता केबल आपल्याला यूज केला जाईल ट्रान्समिशन लाईनमध्ये ऑप्शन ए बघा बेल्टेड केबल ऑप्शन बी बघा स्क्रीन केबल ऑप्शन सी बघा प्रेशर केबल ऑप्शन डी बघा यापैकी नाही तर तेहतीस ते सहासष्ट के वीच्या मधात जी रेंज आहे त्याच्यासाठी कोणता केबल यूज केला जाते तर स्क्रीन केबल यूज केल्या जाते सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर इंग्लिशमध्ये लिहून देतो एक मिनिट स्क्रीन केबल यूज केला जातो कोणता केबल स्क्रीन केबल यूज केला जातो ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आठ प्रश्न झालेला आहे नववा प्रश्न सहासठ केबी पर्यंतच्या वोल्टेजच्या प्रसारणासाठी केबलमध्ये किती कोर वापरले जातात म्हणजे सहासठ केबी व्होल्टेज वोल्टेज आहे सहासष्ट के व्हीचं वोल्टेज याचं तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्समिशन करायचं आहे तर त्यासाठी ट्रान्समिट करण्यासाठी केबलमध्ये किती कोरचा केबल वापरला जाईल प्रश्न समजला असेल ऑप्शन ए बघा सिंगल कोर केबल ऑप्शन बी बघा दोन कोर केबल ऑप्शन सी बघा तीन कोर कोबल ऑप्शन डी बघा वरील सर्व तर विद्यार्थी मित्रांनो सहासष्ट के वीपर्यंतच्या वोल्टेजच्या प्रसारणासाठी केबलमध्ये किती कोर जोडले जातात तर केबलमध्ये तीन कोर जोडले जात वापरले जाऊ शकते किती कोर वापरले जाऊ शकते तीन कोर वापरले जाऊ शकते सो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर चला दहावा प्रश्न बघूया महत्वाचा प्रश्न आहे ब बर, बऱ्याचदा एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे डबल स्टार मार्क करून नोट डाऊन करून ठेवायचं भारतातील ग्रामीण विद्युतीकरणासाठी कोणता सर्किट ब्रेपर वापरला जातो ग्रामीण म्हणजे रुरल रुरल इलेक्ट्रिफिकेशन रूरल रुरल इलेक्ट्रिफिकेशनमध्ये खालीलपैकी कोणता सर्किट ब्रेकर वापरला जातो रुरल इलेक्ट्रिफिकेशनसाठी इंडियामध्ये रुरल इलेक्ट्रिफिकेशन इंडिया म्हणजे ग्रामीण विद्युतीकरणासाठी कोणता सर्किट ब्रेकर वापरला जातो ऑप्शन ए ऑइल सर्किट ब्रेकर ऑप्शन बी एस एफ सिक्स सर्किट ब्रेकर ऑप्शन सी वॅक्युम सर्किट ब्रेकर ऑप्शन डी इयर ब्लास्ट सर्किट ब्रेकर तर विद्यार्थी मित्रांनो भारतातील ग्रामीण विद्युतीकरणासाठी कोणता सर्किट ब्रेकर वापरला जातो ऑप्शन सी विल बी युअर राईट आन्सर वॅक्युम सर्किट ब्रेकर वापरला जातो कोणता व्हॅक्यूम सर्किट ब्रेकर वापरला जातो ओके okay. चला दहा प्रश्न झाले अकरावा प्रश्न बघूया हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे ट्रान्सफॉर्मरवर ओपन सर्किट चाचणी करण्याचा मुख्य उद्देश त्याचे मोजबाप करणे आहे म्हणजे ट्रान्सफार्मर जे ओपन सर्किट टेस्ट करतो आपण कोणती टेस्ट ओपन सर्किट उपन टेस्ट मग ही जी ओपन सर्किट टेस्ट करतो ट्रान्सफॉर्मरवर आपण त्याचा मुख्य उद्देश काय मोजमाप करणे आहे काय मेजर करणे असते तर ट्रान्सफॉर्मर जे ओपन सर्किट टेस्ट करतो काय ऑप्शन ए बघा कॉपर लॉसेस ऑप्शन बी बघा कोर लॉसेस ऑप्शन सी बघा टोटल लॉसेस म्हणजे एकूण नुकसान ऑप्शन डी बघा इन्सुलेशनचे रेजिस्टन्स तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मरवर जी आपण ओपन सर्किट टेस्ट करतो तर ओपन सर्किट टेस्ट करण्याचा एकच उद्देश आहे आपला काय मेजरमेंट करतो आपण ट्रान्सफॉर्मरची ओपन सर्किट टेस्ट करून कोर लॉसेस मे मेजर करतो काय कोर लॉसेस मेजर करतो मग कोर लॉसेस म्हणतात कोर लॉसेस कोर लॉसेस यालाच म्हटलं जाते आयरन लॉसेस आणि यालाच म्हटलं जाते मॅग्नेटिक लॉसेस ओके सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर तर ओपन सर्किट टेस्ट काय मेजर करते कोर लॉसेस मेजर करते गॉट इट चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया बारावा प्रश्न बघा ट्रान्सफार्मर कोरला लॅमिनेटेड केलेला आहे ट्रान्सफार्मरची जी कोर आहे ती लॅमिनेटेड केली जाते ट्रान्सफार्मरची कोरला लॅमिनेशन दिलं जाते का बरं लॅमिनेशन दिलं जात असेल तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफार्मरच्या कोरला लॅमिनेशन देण्याचं काम का बरं केलं जाते ऑप्शन ए बघा हिस्टेरिसिस लॉसेस कमी करण्यासाठी ऑप्शन बी बघा एडी करंटचे लॉसेस कमी करण्यासाठी एडी करंट नुकसान म्हणजे लॉसेस ओके ऑप्शन सी बघा तांब्याचे म्हणजे कॉपरचे नुकसान कमी करण्यासाठी म्हणजे कॉपर लॉसेस कमी करण्यासाठी ऑप्शन डी बघा वरील सर्व नुकसान कमी करण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सफॉर्मर कोरला जर लॅमिनेटेड केलं जाते त्याचं रिझन काय आहे तर ज्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये जे एडी करंट लॉसेस होतात त्या एडिकरंट लॉसेसला कमी करण्यासाठी ट्रान्सफॉर्मरची कोर ही लॅमिनेटेड केली जाते ओके सो ऑप्शन बी विल बी युअर राईट आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाले क्वेश्चन आपण यामध्ये सिरीजमध्ये घेण्याचा प्रयत्न करीत मित्रांनो तुम्हाला जर माझी मेहनत आवडली असेल तुम्हाला जर व्हिडिओची क्वालिटी आवडली असेल ना ते एकदा मनातून मात्र नक्की लाईक करून द्या आणि होत असेल तर शेअर सुद्धा करा चला तेरावा प्रश्न बघूया ओ सॉरी बाराच प्रश्न आहे काही हरकत नाही बारा प्रश्न आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर असे सातत्याने जुळून राहिले तर याच्यापेक्षा मी क्वेश्चनची लेवल वाढवेल आणि तुमच्यासाठी बरेचसे क्वेश्चन मराठीमध्ये घेऊन येईल आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल ओके आय होप तुम्हाला हे सेशन नक्की आवडलं असेल आवडलं असेल तर मनातून लाईक करून द्या आणि हं तुम्ही अजूनही एकदा सांगतो जर टेस्ट सिरीज नसेल परचेस केली तर नक्की परचेस करा त्याचा तुम्हाला नक्की ॲडव्हान्टेज होईल आणि कारण कारण हे एवढ्या मोठ्या जागा तुम्हाला इन फ्युचर कधीच पाहायला मिळणार नाही आणि माफक दरामध्ये आपली फी फीज आहे एकदम काही खूप अशी फीज नाही ठेवली आहे बाकीची टीचर किंवा युट्यूबर तुमच्याकडून क्लासेसच्या नावाने कारण क्लासेसच्या नावाने बरेचसे पैसे मागत असतात आणि तुम्ही ते द्यायलाही तयार असतात आणि इथे माफक दरामध्ये एवढं मोठं कंटेंट तुम्हाला देतो फ्री ऑफ कॉस्ट फ्री ऑफ कॉस्ट तुमचे लेक्चर डेली घेतो विद्यार्थी मित्रांनो आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता तुमचे डेली लेक्चर सुरू आहे ओके तर आय होप तुम्हाला हे सेशन नक्कीच आवडलं असेल आणि तुम्ही सातत्यानं अभ्यास करत राहा आणि एक जागा मात्र नक्की कवर करा तुम काही त्रुटी असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून विचारा किंवा मला टेलिग्रामवरती डायरेक्ट सुद्धा करू शकता ओके चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय